काय समजलं बरं? तर पृथ्वी नावाचा राजा होता. त्या राजाच्या राज्याभिषेकाच्या वेळी स्तुती पाठक हे स्तुती गाण्यासाठी उत्सुक होते. तर राजाने तेव्हा त्यांना सांगितलं की माझी स्तुती गाऊ नका, जोपर्यंत माझे गुण हे सर्वांसमोर येत नाही, माझे प्रकट होत नाही, तोपर्यंत तरी माझे गुण गाऊ नका. यामुळे त्या चारणांना अतिशय आनंद झाला, त्यांच्याबद्दल त्यांना खूप आदर वाटला. मग त्यांनी एकदा राजा हा राज्यामध्ये भ्रमण करण्याकरता निघाला. भ्रमण करताना त्यांना असं दिसलं की या राज्यातील लोक प्रजा ही अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्न खात आहे, अगदी गरीब परिस्थितीत राहत आहे. तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं. तेव्हा पुरोहिताने त्यांना सांगितलं की या पृथ्वी तर संपूर्ण दडलेला आहे, तेव्हा तुम्ही प्रयत्नपूर्वक ते मिळवा. तर या परिच्छेदांमधलं आपण आता संधी बघूया की ती संधी कशी तयार झालेली आहे. गातुम उत्सुका, इथे संधी कशी होते? गातुम अधिक उत्सुका. आता इथे ऊ कसं झालं आहे तर मग हलंदा आणि हा ऊ आहे. व्यंजनात जेव्हा स्वर उचलतो तेव्हा स्वर हा व्यंजन हा पूर्ण होतो आणि जो स्वर असेल त्याची ती काना उकार मिळेल लागते. म्हणून इथे काय झालं हा ऊ आहे, हा मग हलंदा आहे, उकार आलेला आहे, त्यामुळे इथे मला उकार आलेला आहे. म्हणून संधी काय झाला, संधी संधी काय झाली, गातुम उत्सुका. हा त्यानंतर तावत अहम, तावत अधिक अहम. व्यंजनात जेव्हा स्वर मिळवला जातो तेव्हा ते व्यंजन पूर्ण होत, म्हणून तिथे झालं तावत अधिक अहम, तावत अहम. ईश्वरस्यैव, ईश्वरस्य अधिक एव. ईश्वरस्य यस्य म्हणजे काय झाला, अ पुढे जेव्हा ए होतो तेव्हा ऐ, म्हणून इथे काय झालं ऐ, म्हणून काय झालं निर्माण ईश्वरस्यैव. त्यानंतर अशक्ताश्च, अशक्ताः अधिकच. श पुढे जेव्हा च येतो तेव्हा त्या शचा विसर्ग होतो, म्हणून इथे विसर्ग झालेला आहे. म्हणून इथे काय झालं अशक्ताः अशक्ताश्च. पशुवत जीवंती, पशुवत अधिक जीवंती. इथे पुन्हा व्यंजन संधी झालेली आहे. व्यंजन संधी पुढे व्यंजन संधीमध्ये जेव्हा त पुढे ज होतो तेव्हा या जच्या च वर्गाचं तिसरं व्यंजन येतं, म्हणून च च ज. म्हणून इथे पण काय आलं ज, म्हणून काय झालं ते पशुवत जीवंती. पुरोहितो वदत, संधी कशी झाली पुरोहित अधिक अवदत. इथे कोणती संधी झाली तर विसर्ग संधी झाली. कशी विसर्गा पुढे जेव्हा अ येतो तेव्हा तो ओ होतो आणि या ओ पुढे जेव्हा अ असतो तेव्हा त्या अचा अवग्रह होतो, म्हणून इथे विसर्ग संधी झाली आहे पुरोहित अधिक अवदत. तत् प्राप्तो, तत् अधिक प्राप्तो. व्यंजनापुढे व्यंजन आल्यास ते जोडाक्षर तयार होतं,